कॅल्शियम कमी झाल्यास काय करावे? धावपळीच्या युगात आपण थकतो, अनेक वेळी हाडे दुखतात, थकवा जाणवतो, हे नव्या जीवनशैलीमुळे घडत असते. शर्करायुक्त पदार्थांमुळे चॉकलेट केक कोंडलिंग सितर शरीरात कॅल्शियमची कमतरता होते, मात्र हे कॅल्शियम घरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते, त्यासाठी औषधाची गरज नाही. दूध गाईचे दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे, यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्ती सुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात. दुधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर असते. देशी गाईचे दूध दही असावे. दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका बाउल दहीमध्ये 400 मिलीग्रॅम कॅल्शियम असते. दुधापासून तयार इतर पदार्थ सेवन करून कॅल्शियम मिळते. पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. पालक शलजम कोबी इतर शेंगभाज्या शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात, यामुळे शरीराला प्रोटीन सोबतच कॅल्शियम मिळते. संत्री लिंबू यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच विटॅमिन डी आणि सी मिळते. डी विटॅमिनचा विशेष गुण म्हणजे हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते. सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे फायबर प्रोटीन आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे. गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमचे असते, परंतु कॅल्शियमच्या पूर्तीसाठी गुळाचे जास्त सेवन करणे ठीक नाही. गुळामध्ये कॅल्शियम सोबतच फॉस्फरस सुद्धा असते, जे शरीरासाठी उत्तम मानले जाते आणि हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतो. तिळ भाकरीला तिळ लावून खाणे किंवा जेवणानंतर 1 ते 2 चमचे तिळ खाणेही उत्तम.